अगं पण असं रागाच्या भरात एकदम निर्णय घेऊन नाही चालत रागिणी। हो घेतला मी रागाच्या भरातच निर्णय घेतला, पण तोच योग्य आहे आणि आपल्याला दुसरा आता मार्गही उरलेला नाही। तेव्हा आता या विषयावर चर्चा करण्यापेक्षा मला मदत करा जरा हे आवरायला। अंजू तुझं ऑफिस मध्ये राजीनाम्याचं ते उद्यापर्यंत होईल ना? अगं तू तरी जरा विचार करून निर्णय घे ना। माझी बॅग बिग उद्या सकाळी भरेन मी। हे बघ रागिणी, असं तडका फडकी निर्णय घेण्याचा विषय नाहीये। अरे आम्हाला पण जरा विचार करायला वेळ द्या ना। आणि हे बघ तू सुद्धा थोडा शांत डोक्याने विचार कर। आपली तिकडची सगळी व्यवस्था बघायला तुम्ही 2 दिवसात इथन निघायचंय। तिकडे गेल्यावर करू काय विचार बिचार करायचा? मला माहितीये ते आताही नेहमीच्या वेळी नेहमीच्या ठिकाणी माझी वाट बघत असते। अंजू पण एकदा बोलून मे बी काहीतरी सोल्युशन निघेल। भारती मुळात त्यांचा विषयच मला अशी नाती पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात। मान्य आहे मला की एका सेकंदासाठी का असेना, एक टक्का का होईना माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं। तुझं प्रेम होतं ना त्याच्यावर? मी नाकारतच नाही, पण आता त्याच आरशात बघावंसही वाटत नाही। श्रीकांत बद्दल बोलायचं झालं तर एवढं सगळं होऊनही तो तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर आय थिंक तो तुझ्यावरती खूप प्रेम करतो। क्या लोचा क्या है बोल। आमचं मुंबई सोडून गावी जायचं चाललंय रे। हा तू जा ना, 4 दिन घूम के आ। काय आमचं जायचंय? क्या मतलब? आईने आदेशच सोडलाय की नको ये मुंबई। आई बाबा म्हटल्यावर तुझे भी जाना पडेगा ना यार। मला नाही जायचंय रे ही बोरिवली आपली ही चाळ सोडून। भाई के साथ बात कर लेना। बोललो मी। तो बहुत बड़ा लोचा है यार। बघ म्हणजे सल्लू एक होऊ शकतं, म्हणजे जर मुंबईत मला काही नोकरी वगैरे मिळाली तर माझं गावी जाणं थांबू शकतं। हां तू मला मदत करू शकतोस, म्हणजे तू जर मला तुझ्या दुकानात। तू क्या क्या बोल रहा है? अरे म्हणजे मला सवय झाल्यावर येईल रे मी हळूहळू। बंड्या आलो आलो। तू सोच यार, मला नाही जायचंय आपली चाळ सोडून। अरे बंड्या तू मेरी बात सुन। बंड्या इथं लोकांना अशा सरकारी नोकऱ्या मिळत नाही आणि तुम्ही असलेली नोकरी सोडून जाताय। जो समजाव जरा बाईसाहेबांना। सर माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये। अरे तुमच्याकडे नसेल साळगावकर, पण इतरांशी चर्चा केली तर काहीतरी मार्ग निघू शकेल। सर माझे पर्सनल प्रॉब्लेम्स। बस मला सांगा कुठल्या गावी जाणार तुम्ही? सर देवरुख जवळ आमची एक वाडी आहे। देवरुख का? वा सुंदर गाव आहे देवरुख। आपण एक काम करू मिस आगावकर, मी स्वतः तुमच्याबद्दल हेड ऑफिसशी बोलतो। आता एक गोष्ट नक्की, राजीनामा नाही, ट्रान्सफर फायनल। दादूचं लग्न अंजलीशी होणार आहे का गिरीजाशी? इतकं तर तू सांगूच शकतेस ना? म्हणजे बघ जस्ट ट्राय। ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना ते समोर वाढून ठेवले बघ। तुला नेमकं काय बोलायचंय आऊ? सोप्या भाषेत सांगू, एक वादळ आपल्या घराच्या दिशेनं घोंगावत निघाले आणि ते आपल्या घरावर धडकणार आहे ग। खरच अंजली माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करीन ना? हे असले इमोशनल ब्लॅकमेलिंगचे प्रयत्न दुसऱ्या मुलींसोबत करा, माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही।